श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आणि पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राम पाटील, शत्रुघ्न खानावकर, अरुण गवळी, रमेश खानावकर, दशरथ म्हात्रे, सोहम साईके, प्रकाश म्हात्रे, बाळाराम पाटील, धनंजय म्हात्रे, देवानंद म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुफत वयांचं वाचक कार्यक्रम गेली 27 वर्ष आपण केलेलं आहोत. गेल्या वर्षी कोरोनाचा जर सोडला तर मला वाटतं दरवर्षी आपण वयांचं वाचक आपण करत राहिलो आहोत. आणि आपण सर्वपराने वयांच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला वया मिळणार आहे आणि सचिन लक्ष्मण पाटील यांनी शेकडो साहित्य आणलेलं आहे त्याचं वाटप आता होईल. आणि त्याच्यानंतर आपण ज्या साहित्याबरोबर चांगला अभ्यास करून आपण चांगले हुशार व्हा, चांगल्या मार्गाने पास व्हा. त्यांना आता त्या शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये जर आपल्याला समाजामध्ये टिकायचं असेल शहरातल्या मुलांबरोबर मोठे इंग्रजी ते शाळा आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर अभ्यासक्रम जर करायचा असेल तर मला वाटतं आपण या वयांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. साहेबांचं नाव खूप लौकिक आहे. आता त्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्राविण्य करून घेतलेलं आहे. शैक्षणिक असो, राजकीय क्षेत्र असो या पदवी क्षेत्रात सर्व याच्याचे आवड नाव आहे आणि त्याचे योगदान खूपच म्हणजे कमीत कमी म्हणजे आपण त्याच्यात तुलनाच करू शकत आहे. डान्सून महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव लौकिक आहे आणि आज